कंटिन्युन्सी सोय केलेली आहे. त्यांचा असं म्हणणं आहे का हवेतच आहे, लहान बोर आहेत, काही गमचे आहेत, त्यांना अजून ते रोड टच कधी राहिलेले नाही. इकडनं रेल्वे आहे, इकडनं हवे आहे, पेट्रोल पंपाजवळ केलेलं आहे आणि सर्व ओलंच आहे सर. इकडे असे आपल्याला परत हा धोका पत्करायचा नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे नीट तुम्ही सगळे म्हणून एक जागा ठेवा, पण पुन्हा ह्याच्यामध्ये आपल्यापैकी एक सुरेश देऊ जात नाही. पण आता काय होतं, आज शेळ्या मेंढ्या गेल्या दुर्दैव, पण त्या ठीक आहे, तो जीव तर गेलाय ते परत देऊ शकतो, पण घरातली माणसं काय परत आणू शकतो, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कृपा करून सगळ्यांनी एकत्रित व्हा, आहात तुम्ही एकत्रित व्हा आणि जागा अशी एक ठरवा की जिकडे पुन्हा हा धोका उद्भवणार नाही. पुराचा नको, दरडीचा नको, बाकी जीव वाचलं तर सगळं करता येईल. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून नीट ठरवा कुठे काय करायचं ते. पूर्ण कडक आहे, ठीक आहे, बघू ना. त्याचा पण आपण काय करू, आपण अभ्यास करून घेऊ. पोर आहे, पेस गेली, सगळी दडपली गेली, जे धावणार येते त्याची सगळी वाचलेली आहे. कुणी धावणार नाही अशी पोरं जास्त काही नाही. आपण ती आपण सगळे कुटुंबीय म्हणून त्यांना आपण सगळे सोबत राहतो. पण आता मी पुन्हा हात जोडून विनंती करतो की जागा निवडताना ना हा धोका होणार नाही याची बरोबरी. पण आता त्या चार वाड्यांना पहिलं सेफ केलं पाहिजे, त्यांना पण आणलं पाहिजे. किती वस्तू येते तरी 250, 300 अशा वस्तू आहे सर. तुमच्या गावात आलो तो, त्या गावातल्या तिकडे किती लोक आहे? ते आपण सोलाचे दिले होते. 3 वाडी आहेत, बरोबर आहे. त्याला किती वर्ष आली? 5-6 वर्ष आली. तेव्हा मी तुम्हाला काय बोललो होतो, तुम्हाला गावात मी पुनर्वसन करतो, बरोबर ना. 350 लोकसंख्या, 3 वाड्या. मी गावात आलो होतो, तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला सगळ्यांनी